सगळ्यात पहिली म्हाका आयच्या शोचेर जॉयन जातात आदले मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ फुडारी लक्ष्मीकांत पार्सेकर. सर, वेलकम टू द शो. नमस्कार. सुरुवात सर शिक्षणा वेल्यान करया आनी मागीर राजकारणाचेर या. नवीन शिक्षणीक वर्स सुरू जालां. फ्रॉम एज्युकेशन इन्स्टिट्यूशन पॉयंट ऑफ व्यू कशी सुरवात जाल्या आनी म्हाका याद जाता फाटले वर्साक जेन्ना कांय यत्ता खातीर स्टँडर्डा खातीर जेन्ना फिजिकल क्लासीस सुरवात करपाचो प्रसंग आयलो तेन्ना तुमी फुडाकार घेतिल्लो. आयची सद्याची जर परिस्थिती पळयली कशी जाला शिक्षणीक वर्स सुरू आनी फिजिकल क्लासीस बेसीस तुमकां दिसता काय कितें की इन नियर फ्युचर फुडल्या एक तीन चार म्हयन्या भितर शक्य आसतल्यो. वयर 21 तारखेच्यान शैक्षणीक वर्ष सुरू जालें. प्रमोद बाब, हे सगळें तशें ऑनलायन जाल्लें आसा. शैक्षणीक वर्ष सुरू जालां आनी पालकूय आमचे कडेन तशें पावूंक पावल्यात. तांचें म्हणणें की प्रत्यक्ष किमान 10वेचे काही पालक आमचे कडेन पावल्यात की प्रत्यक्ष क्लास तुम्ही चालू करचे. आम्ही अंडरटेकिंग घेताना आमची जबाबदारी घेतात भुरग्याची. काही जणांनी इन रायटिंग सुद्धा दिल्ली आता. आम्ही म्हटला बाबा हॅव सम पेशन्स. प्रत्येकाक दिसता 10वेक भुरग्यांनी बरे करूंक जाय, 10वेच्या वर्गांत आसतकीर भुरग्याचेर अन्याय जावंक जायना. हे जरी खरें असले तरी आरोग्य हे सगळ्यांत महत्वाचे असता, भुरग्याची सेफ्टी ही सगळ्यांत महत्वाची असता. आणि त्यामुळे आम्ही पद्धती प्रमाणे ऑनलाईन सुरू केला. आम्ही व्हिडिओज तयार केल्यात फाटल्या काही एप्रिल मे महिन्यात आणि एक 14-15 मिनिटांचे व्हिडिओज हे बरे इफेक्टिव्ह ठरतात आणि रिस्पॉन्सही बरो असतो. फिजिकल क्लासीस सर दिसता या बेगीन सुरू करपाचो परिस्थिती असा काय? आता तुमचे मत असे की जो मेरेन हे कोविडाची गजाल पुरायपणान निस्तरना तो मेरेन असेच चालल्यार चड बरे? म्हाका दिसता हांव होपफुल असा फिजिकल क्लासीस सुरू करपाक. त्या बाबतीन एक म्हणजे ज्या शाळेत व्हडले प्रांगण असा, कॅम्पस व्हडलो असा आणि जी शाळा जाळेत हे शक्य असा, ताणे म्हाका दिसता येणाऱ्या काळात पुढे केन्ना महिन्या दोन महिन्यानंतर फिजिकल मोडांत वचपाक हरकत नासतली अशें म्हाका दिसता. तशें कोरोनाचे पॅन्डेमीक हे तशें बरें रिड्यूस जाता हे दिसता, ग्राफ तेचो बरो देंवता आणि त्यामुळे आणि आतां लोकांकूय कोरोना बरोबर रावपाची संवय जाल्यार कॉन्फिडन्सूय आयला. जो भय सुरवातीच्या काळात असलो तो आज जनते भितर ना, नागरिकां भितर ना आणि त्यामुळे वी शूड अडॅप्ट अवर सेल्फ टू द प्रेझेंट सिच्युएशन असे म्हाका दिसता. आणि येणाऱ्या काळात बेगिनात बेगीन जेंका शक्य असा ताणें प्रत्यक्ष फिजिकल मोडान क्लासीस सुरू करचे असे ह्या मताचो हांवूय असा आणि आमकां संमती दिली जाल्यार आय वूड टेक इनिशिएटिव्ह इन दॅट रिगार्ड. एक प्रश्न सर येता तो म्हळ्यार 10वेचे आणि 12वेचे रिझल्टांचो. एक संस्था चलोवपी मनीस जांचो पालका कडेन, विद्यार्थ्या कडेन, शिक्षका कडेन सतत संपर्क आसा, जे फॉर्म्युला सद्याक काडटात किंवा जे निर्णय जाल्यात ताजेर तुमी सॅटिस्फायड आसा काय कितें? पण एकदा बोर्डाची परिक्षा ना म्हणटकीर जो मागीर पर्याय असलो तो साधारणपणे होत असतो. बोर्डाची परीक्षेत पर्याय ना खरो म्हणजे, पण एकदा निर्णय झाला नी नो एक्झाम दिस इयर. त्यामुळे जो फॉर्म्युला तयार केला असा तो तसो बेस्ट सुटेबल असा. साधारणपणे खंयच्या विद्यार्थ्याचेर खंयच्या इन्स्टिट्युशनाचेर अन्याय जावचो ना हाची काळजी त्या गोष्टीत घेतलेली आहे. तिसरो सर, बिफोर वी गो टू पॉलिटिक्स सर, जो महत्वाचा विषय येता तो म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचो आणि सरकाराकडच्यान ऑलरेडी काय गजालींची सर्क्युलर्स येऊपा लागल्यात फॉर द इम्प्लिमेंटेशन. सध्याच्या या काळा भितर जेव्हा फिजिकली भुरगी स्कुला वतनात इंटरॅक्शनही पालक शिक्षकांचे खूप कमी झाला, तुमकां दिसता की हो जो शिफ्ट ओवर असा तो ह्या एकॅडमीक वर्साक सावन सुरू जावपाक जाय? कारण सध्याची ही जी परिस्थिती असा ती जर पळयली
मातसो ब्रेक मारिल्लो बरो. शिफ्ट केले जाल्यार एका वर्साक फुडें वतले. म्हज्या मतान एड्युकेशन पॉलिसी ही एज अर्ली एज पॉसिबल इम्प्लिमेंट जावंक जाय. आमी कांय सगळ्या स्तराचेर करनान गोंय सरकारान गोंयच्या मुख्यमंत्र्यान निर्णय घेतलेलो आसा की उन्नती जी फाउंडेशन स्टेज आसा तातूंतसूनच सुरू करप. म्हाका दिसता संपूर्ण वर्स घालोवच्या ऐवजी अजून एक दोन म्हयने बीन पळोवचे आनी मागीर ती सुरू जावची, पूण वर्स तेतूर घालोवचे न्हय. जी इन्स्टिट्युशन्स नर्सरी पासून ज्या इन्स्टिट्युशनांनी बारावी पर्यंत आसा ताणें इमिजिएट सुरू करपाकय हरकत ना. थंय व्हडलो बदल कांय जावचो ना. म्हाका दिसता प्रायोगीक तत्वाचेर काही इन्स्टिट्युशन्सांनी इनिशिएटीव घेवंक जाय आनी सरकारान तांकां एनकरेजमेंट दिवंक जाय. सर, राजकारणा म्हऱ्या वतना प्रस्न येता की इलेक्शन आतां 6 महिन्याचेर ते 7 महिन्याचेर पावलां. अशी परिस्थिती भितर तुम्ही जे इतली वर्सां राजकारणा भितर आसात, तुम्ही स्वताच्या राजकीय कारकिर्दी कडेन आनी भवितव्या कडेन कशे पळयतात आयचे घडये? प्रमोद बाब, राजकारणा कडेन आयलो म्हणून सांगता. आजचो दीस हो डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचो, जे आमच्या पूर्वाश्रमीच्या जनसंघाचे पहिले अध्यक्ष असते, आणि ताणे आपल्या वक्तृत्वान आणि कर्तृत्वान एक आमच्या सगळ्या पिढीये समोर एक बरो आदर्श दिला. तांचो आज बलिदान दीस, देशाच्या एकतेक आणि एकात्मतेक खातीर ताणे सरकारचो त्यावेळचो कायदो मोडून काश्मीर हो ह्या देशाचो अविभाज्य भाग असा म्हणून प्रवेश केलो. तांकां अटक जाली आणि तातूंतच संशयास्पद तांचे मृत्यू झालो. आमी तो बलिदान दीस म्हणून सादर करतान, आमी मानतान पाळटान आणि आज ह्या दिसा तांच्या मृतात्म्याक हांव एक अभिवादन करता. आणि तांचो आयचो हो दीस सगळ्या युवकांक देशप्रेम वाढोवपा खातीर, वृत्तींगत करपा खातीर प्रेरणा दीत रावचो अशी एक अपेक्षा करता. तुम्ही राजकारणाचेर उलयता आसतना तुमचो प्रश्न थोडोसो हांव म्हाका दिसता सायड ट्रॅक जालो, पूण आतां 6-7 महिन्याचेर इलेक्शन आसा आणि त्यामुळे सगळेच पक्ष सगळेच इच्छूक उमेदवार तयाऱ्यो करतात हे स्वाभाविक आसा. ताका हांवूय अपवाद ना. सो तयारी जेन्ना म्हणटात सर, जाल्यार तयारी कशी तुम्ही उमेदवारीच्या दृष्टींतल्यान? कारण तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर सध्याक तुमच्याच पक्षाचो सिटींग MLA आसा. सो ह्या परिस्थिती कडेन कशी पळयता तुम्ही तयारी करतना? हे पळय, आसा ही गजाल खरी, पण भारतीय जनता पक्षाचे हांगा काम गेले 25 वर्सां हांव निगडीत आसा. हा 2017च्या इलेक्शनात हांव हारलेलो ही गोष्ट खरी आसा. हल्ल्या नंतर जी घटना घडल्या, मागीर ताका पक्षांत घेतल्या नंतरय हांवें सुरवातीक म्हाका आय वॉज अपसेट, पूण ताच्या नंतर म्हाका पक्षश्रेश्ठींनी दिल्ल्या आमचे कडेन जाल्ली उलावणी तातूंतसून म्हाका समाधान जाल्या मुळे हांवें म्हटलें ठीक आसा. आतां 5 वर्सां एकूणच तो निवडून आयिल्लो आसा, त्यामुळे ताणें योग्य पद्दतीन करचें काम हांवें आनी ताका कांय डिस्टर्ब करचें न्हय. आनी त्यामुळे गेले 4.5 वर्सां सादारणपणे हांव पूर्ण शांत आसा. आतां निवडणुको लागीं आयल्या म्हणटा स्वभावीकपणे पक्ष विचार करतलो, जनता विचार करतली, मतदार विचार करतले आनी तातूंत फुडलो काळ येणारो काळ हे म्हणजे पक्षाचें तिकीट कोणाक आणि जनता मागीर तिकीटां दिल्ल्या मनशां भितर कोणाक निवडून दिवप, फुडल्या 5 वर्सां खातीर आमचो प्रतिनिधी कोण हे जनता ठरयतली. आणि त्यामुळे आपूण निश्चिंत रावप हे योग्य आसा अशें म्हाका दिसता. तुम्ही कितें म्हणटात सर, तुमकां यू वील बी क्लेमिंग द टिकीट ऑफ भारतीय जनता पार्टी?
म्हाका दिसता म्हज्या सारख्या मनशान क्लेम करची गरज ना. म्हाका क्लेम करची आवश्यकता पडची ना अशें म्हाका दिसता. बाय वर्च्यू ऑफ माय कॉन्ट्रिब्युशन टू द पार्टी पार्टी ऑर्गनायझेशन, मागीर आय हॅड बीन एमएलए फॉर 3 कॉन्सिक्युटीव टर्म्स इन वांद्रे, आणि मोर दॅन दॅट मतदार म्हणून गेली 5 वर्षां 4.5 वर्सां मतदारांक जी गॅप दिसता ज्याच्या खातीर अनेक जण म्हाका अलीकडच्या काळांत एप्रोच जायत असतात, आणि 2017 निकाला संदर्भात हे म्हणजे जाले घडले पण कळत नकळत ती चूक घडली असे अनेक जण येऊन एक्सप्रेस करतात. त्या वेळार हे सगळ्यो गोष्टी ह्यो पक्ष आणि मतदार. तुम्ही म्हणतात की पक्षाची तिकीट तुमकाच मिळतली. हय, सिटींग एमएलए तुम्ही किती म्हणतात की पक्ष तिकीट डिनाय करतलो? ना, हांव ते म्हाका सिटींग एमएलए बद्दल हांव कित्याक म्हाका मेळटली इतले हांव सांगू शकता. सर, एक जो प्रश्न येता आनी एक तुम्ही, हांव तुमकां कितें विचारता, कारण तुम्ही अशी न्ही की पक्षा भितर नवीनच आयल्यात किंवा पक्षांत खंय भायर वचून परत भितर आयल्यात अशी काय तुमची कारकीर्द न्ही. आज जेन्ना तुम्ही पक्षा कडेन म्हणटात की खूब जाण पक्षाक काँग्रेस जनता पार्टी म्हणपाक लागल्यात, ही काँग्रेस जनता पार्टी पळयतकीर आयच्या श्यामाप्रसाद मुखर्जीचो दीस तुम्ही याद केलो, तुमकां खंत दिसता काय हे एक राजकारण अशेंच म्हणून तुम्ही फुडें वतात? ना, म्हाका खंत दिसता. ही वस्तुस्थिती आसा. हांव स्वता शिक्षक, त्यामुळे हांव मनान एक आणि तोंडान दुसरे हे हांव सांगू शकना. म्हाका खंत दिसता. पण एखादरी खंत दिसता जर जाल्यार ती भायर रावून खंत व्यक्त करप हेच्या परस रणांगणात उतरून ती खंत कशी परिहार करतलो हाचो विचार करप. तुमकां एक गजाल सर, तुम्ही सांगता जेन्ना तुम्ही म्हणटात की लोक तुमच्या म्हऱ्यांत येतात आनी सांगतात की 2017 जे झाले ती चूक झाली म्हणून, तुम्ही किती म्हणतात लोकांक अशी जाणीव झाल्या की सिटींग एमएलए हॅज फेल्ड म्हणून? हांव तो पक्षातूच मजा असा, त्यामुळे हांव ताचेर हे रिमार्क मारचो ना. तुम्ही मानलात लोक किती मारतात का म्हणून विचारता. लोकांक खास करून जो विकासाची गती असली ती अत्यंत मंद गतीन पावली लोकांक जाणीव जाता. एक 2-4 प्रोजेक्ट, मोठे प्रोजेक्ट जे मतदारसंघात हांवें म्हज्याच तकलेंत सुद्दां फुडें हाडलेले, म्हणजे बेरोजगारी निर्मुलना खातीर इलेक्ट्रॉनिक सिटीचो प्रोजेक्ट ज्याचे खातीर 6 लाख स्क्वेअर मिटर जागा घेतलेली, ताब्यांत घेतली, तिचे झोनिंग बदलून इंडस्ट्रियल झोन केल्ले, केंद्र सरकाराक प्रपोजल धाडून ताका सँक्शन मेळली, त्याचो शिलान्यास आमच्या देशाच्या पंतप्रधानाच्या शुभ हस्ते जाल्लो. तो प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टाक केवळ पेडणेचेच न्हय तर बार्देस दिवचल 70 सुद्धा भुरग्यांक मोठ्या प्रमाणावर अकोमोडेट करपाक आणि फुडले 15-20 वर्सां पर्यंत त्याचे एक्सपान्शन जाऊन हांगासरल्या भुरग्यांची रोजगाराची सुसंधी असल्यो. तो प्रोजेक्ट किंचित फुडें वचूंक ना. तो प्रोजेक्ट म्हजे तकलेंत. तुवे गांवांत तालुक्याच्या मध्यवर्ती मतदारसंघाच्या तालुक्याच्या मध्यवर्ती म्हणजे दोनूय तालुक्यांक केटर करणारो असे एक हॉस्पिटलाचो प्रोजेक्ट हांवें म्हज्याच तकलेंतसून हाडलेलो. हॉस्पिटलाची, मोठ्या हॉस्पिटलाची इमारत 51 कोटी खर्च करून बांधलेली आसा. भितर 12 ओपीडीचे प्रोविजन असते, कागदोपत्री. आता इमारत तयार असा आणि काय फुडें घडले ना. एक उदकाची हांगा ज्वलंत समस्या असा आणि ती उदक, उदकाची समस्या निभावून व्हरपा खातीर एक 30 MLD प्लांट तुवें पठाराचेर करप असलो. ताच्या खातीर सुकें कोळण म्हणटात थंय पंपींग स्टेशन 3.5 कोटी खर्च करून आमी घातलेले, कम्प्लिटूय जाल्ले आसा. पूण प्रत्यक्ष फुडें उदकाची समस्या सॉल्व करपा खातीर कांयच जाल्ले ना. आमचो तेरेकोल सारको भाग, ज्या भागाक उर्वरीत गोव्या कडल्यान तेरेकोल न्हंयक लागून तुटलेलो आसा,
थंयसर जरी तेरेखोलास लोकसंख्या कमी आसली तरी आमचे भावते. आमी शिवोलीचो पूल जावच्या पयली आमी कशे उर्वरित गोव्या कडल्यान चुकलेले आणि ते चटके आमी भोगल्यात, त्यामुळे ते भाव पलीकडे असतात. म्हणून थंय पूल करपाची योजना ही म्हजीच योजना. ते अर्धे पूल जाल्ले आसा, 335 कोटी तेचेर खर्च जाल्ले आसात. कोणे तरी फुडें व्हरूंक जाय. गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे हांव आमदार ना, आदल्या आमदारान ज्यो गोष्टी मार्गाक लायल्ल्यो त्यो त्याच नेटान फुडें व्हरपाची जबाबदारी ही नवीन मनशाचेर आसता. हा, कोरोना वगैरे हो काळ मदीं आयलो ही गजाल जरी खरी आसली, तरी हे सगळ्यो गोष्टी मार्गाक लागलेल्यो, अर्दे वाटेक पावल्ल्यो, पावण जाल्ल्यो. हॉस्पिटलाची तर इमारतूय जाल्ली आसा. उदका खातीर कितें हांगा उदकाक, म्हणजे हांव मुख्यमंत्री आसतना घागरी मोर्चा बीन येताले. गेल्या 4 वर्सांत घागर मोर्चा येवंक ना. ही गजाल खरी आसा. लोकांक त्या वेळार महिलांक आमचो मनीस मुख्यमंत्री आसा म्हणून अपेक्षा जास्त आसत्यो हें कळू शकता. पूण घागर मोर्चा आयलो ना हेचो अर्थ मुबलक पाणी आसलें अशें मुळीच ना. पाणयेचे हाल हे 12 म्हयन्यासून 8-9 म्हयने हाल आसले. सर, पण एक गजाल सांगात. लोकांक त्यामुळे दिसता की हो मनीस परत आयल्या शिवाय ह्यो गोष्टी फुडें वच्यो. सर, एक गजाल मुद्दम विचारची दिसता, ती म्हणजे तुम्ही किती म्हणतात की हे सरकारचे अपयश काय स्थानिक आमदारचे अपयश? ते ताणे आपल्या भीतर भागवून घेऊचे ठरवूचे आणि एका हातान वाजाना. आणि एक प्रश्न सर, बिफोर आय लेट यू गो, आज तुमकां दिसता की फुडले जे इलेक्शन असा थंय भारतीय जनता पक्षाची जी एक नेतृत्वाची फळी आशिल्ली, जी फळी आज खंय तरी पक्षांतल्यानच वयर सरिल्ली, संघांतल्यान वयर सरिल्ली, जी आज कुशीक पडिल्ल्या भशेन दिसता, त्या फळयेन परत ह्या इलेक्शना मुखार सरून पक्षाचो एकूण जो ताबो आसा तो आपल्या हातांत घेवपाची गरज आहा अशें बी दिसता. अशें हांव म्हणूंक उत्तर हेचे जर दिवपाक गेलो हय जाल्यार कोणूय गैरसमज करून घेऊ शकता. आतां कितें तरी सपनां पडटात अशीं, पूण विस्कळीत जालां हें हांव मानतां. आणि पक्षाचे दिल्लीचे खास करून नेतृत्व जे असा त्यांच्या ही गोष्ट लक्षात न वचा सारखे कोण दूध फुळे निश्चित ना, ते हाचेर निश्चितपणे विचार करतात, सिरियसली विचार करतात आणि योग्य तो निर्णय योग्य वेळी घेतले हातून म्हाका दुबाव दिसा. थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग. म्हाका दिसता तुमची सारकी मनीस जेन्ना येतात तेन्ना शोचेर शिक्षण धरून राजकारण मेरेन सगळ्या विशयांचेर उलोवपाक मेळटाय बी आनी कांय गजाली बरे भशेन ज्यो इन्सायट्स आसात त्यो जाणूनय घेवपाक मेळटात. थँक्स अ लॉट. जशी इलेक्शन लागीं पावता तेन्ना आनीक उलोवया. थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग.